रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी तारीख आहे 23-24-25 फेब्रुवारी पर्यंत. सर वाट कसली बघ, आजच कॉन्टॅक्ट करा. नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक 2728 सातपूर कॉलनी शाळेत भव्य सांस्कृतिक महोत्सव व वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम सेलिब्रिटींच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. सांस्कृतिक महोत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा नगरसेवक सलीम शेख, नगरसेविका सीमा निगळ, सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा फरीदा शेख, अभिनेत्री संदेशा पाटील, अभिनेता ऋषी जोरवर, बालकलाकार समृद्धी सरवार, अभिनेता रोहित सरवार, नीलम सरवार, सन्मानचे संपादक रवींद्र एरंडे, छत्रपती विद्यालय संस्थेचे सरचिटणीस रामनाथ शिंदे, छत्रपती विद्यालय संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रल्हाद रायते, डीमार्टच्या सुपरवायझर प्राची माळी, सामाजिक कार्यकर्ते राहुल पटेकर, विजय उल्हारे, हर्षल आहेर, रवी भारद्वाज, केंद्रप्रमुख नितीन देशमुख, मुख्याध्यापिका छाया गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मान्यवर अतिथी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सरस्वती पूजन करून सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपले मनोगत व्यक्त केले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आदिवासी नृत्य, मराठी गीते, हिंदी गीते, गुजराती गीते या गाण्यांवर जोरदार परफॉर्मन्स इयत्ता 1 ते 8 विद्यार्थ्यांनी सादर केला. अशा विविध प्रकारच्या नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मान्यवरांनी सर्वांचे कौतुक केले. बाउन्सर टीमचे प्रमुख अरुण करपे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नाशिक मनपा शिक्षण विभागातील महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष राजेश दाभाडे, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे सरचिटणीस शिवाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कोषाध्यक्ष सुनील खेलूकर, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रकाश शेवाळे, मुख्याध्यापक भास्कर कुळथर, भगवंत राऊत, मनोज सूर्यवंशी, अशोक देवरे, संदीप पाटील, दत्तात्रय शिंपी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश खांड बहाले, प्रास्ताविक योगेश सूर्यवंशी, यशवंत जाधव, आभार सचिन चिखले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा क्रमांक 2728 सर्व शिक्षक बंधू भगिनी, कामाठी, सुरक्षा रक्षक यांनी मेहनत घेतली. पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक.